मी राजेंद्र खड़के, मी आई मम्मी हॉस्पिटल हॉस्पिटलची म्हणून आपण जोडी शिंदे सर मी बायपास होणार होणार आहे. तर आमच्या इथे विविध पेशंटला जेव्हा अनुभव येतात आणि त्यातच काय अनुभव आम्ही आमचे यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यावरती शेअर करतो. आत्ताच आमच्या इथे असाच आनंद प्राप्त झालेले एक डॉक्टर ते बसलेले आहे, त्यांना शिकवण्याचा आपण बघा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भाई. नमस्कार. काय नाव आपलं? रामनाथ गलदर. धन्यवाद. किती वर्षानंतर तुम्हाला काय? 14 वर्ष पूर्ण झाले. 15 झाले. 15 वर्ष झाले. म्हणजे असं 4-5 दवाखाने गेले. औरंगाबादला 4-5, पण काही फरक पडला नाही. समजा भरपूर पैसा गेला म्हणून तिकडे परत असं आयुर्वेदिक पण भरपूर भरपूर गेल्या. ऍड्रेस काय झालं? ते एक मित्र आहे, त्यांना लागून आला होता पहिले की त्यांनी सांगितलं. त्यांना ते म्हणे खूप छान दवाखाना, आम्हाला रिझल्ट आला आणि सर बी चांगले आलो. म्हणलं म्हणजे आपण दुसरीकडे जातोच ना, तर मग झालं हे डॉक्टरला बी भेटून पाहू. त्यांचं बोलणं ते कच झालं म्हणजे कच झालं. आता आम्ही समजा गेलो ना, त्यांचं जे बोलण्याची पद्धत आहे किंवा आपल्याला समजा घाबरत नाही कधीच, डायरेक्ट गेला का तुम्हाला फरक पडन लगेच 100% फरक पडून म्हणून सांगून देते. आपल्याला चांगलं वाटत तसं जेव्हा मग असं ठरलं समजा की बाबा आपली आता येईन भाऊ रिझल्ट असा अनुभव जागवला. गेलो नाही, विषय सोडून द्यायला सगळं विचारत नाही करत. डायरेक्ट ठरलं असं का आपल्याला हेच दाखवणं शेवट करायचं हो अगर नाही हो आपल्या ते आपण तर गेलोच ना बरेचसे दाखवणे. समजा औरंगाबादला 4-5 दाखवणे, परत आयुर्वेदिक भरपूर केलं. पण मग असं वाटलं की चला आता हे शेवट करू घ्या. हो खूप छान. आता समजा कसं असतं, ज्यावेळेस आपल्याला नव्हतं त्यावेळेस आपण म्हणतो समजा काही का असं असायला पाहिजे की मग वडील होणं हे महत्वाचं आहे. त्याच्यात त्याचा आनंद आहे. मुली होणं जर समजा आता दिवाळीच्या टायमाला झाले जवळ लक्ष्मी समजा आणि आमची माझी मनात इच्छा बी होईल. समजा एक काय ना समजा मुलगी व्हायला पाहिजे तर मग ते आपल्याला समजा ते भेटलं. आमच्या इथं कर्मचारी वर्ग वगैरे सगळे चांगले म्हणजे असं अंजली मॅडम झालं किंवा पटेल सर यांचं. आता आम्ही समजा काही अडचण आली आम्हाला मधी तर आम्ही डायरेक्ट फोन लावतो. सर सर सुद्धा फोन उचलत होते. किती वाजता फोन लावा सर उचलत होते आणि डायरेक्ट काही होत नाही बाबा टेन्शन घेऊ नका आम्हाला धीरे यायचं. समजा सर लिहि दिलं सरांनी आणि टॉपचं लय चांगलं आहे, तकलीफच नाही. त्यांचे बी नंबर समजा सरनाने विचारलं बीजे असले तर मग हे अंजन मॅडम म्हणा पण तेच काय काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला नर्स झालं समजा सगळंच चांगलं आहे. म्हणजे चांगलं आहे, टॉपच चांगलं आहे सगळं. त्याच्यात आज झालं त्यात कसं झालं माहिती का, आधी त्याने समजा आम्हाला ते सांगितलं होतं असं आकडाचं. आम्हाला वाटलं आता इतकं पैसे आता शेतकरी म्हणले जडच जातं ना. परंतु सरांनी काय किती बी किती आणले इतके आणले थोडे आणले आज सर काय हरकत नाही उद्या दुसरे वेळेस आण असं करून घेऊन करून आमच्या हे वाटतं.
चौदह वर्ष